येणारा म्हणजे चालू गणेशोत्सव आणि मोहरम तसेच इतर जे सण आहे त्याच्या अनुषंगाने जर सांगायचं म्हटलं तर या गणेशोत्सव आणि मोहरमसाठी मी स्वतः आणि माझे सर्व अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरती शांतता कमिटी आणि समन्वय कमिटीच्या बैठका घेतलेल्या आहे. त्याचबरोबर रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्यावरतीसुद्धा योग्य त्या कलमान्वये प्रतिबंधक कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे. तसेच या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गणेश विसर्जनाचे मार्ग हे सर्व अधिकारी यांनी बघितलेले आहे. त्यावरच्या येणाऱ्या अडीअडचणीचीसुद्धा माहिती घेतलेली आहे आणि जास्तीत जास्त CCTV कॅमेरे आणि येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात येणार आहे. चालू वर्षीच्या गणेशोत्सव आणि मोहरमसाठी जिल्हा पोलीस दलातील एकूण बंदोबस्ताच्या जवळपास 90% बंदोबस्त हा या दोन्ही सणाच्या बंदोबस्तासाठी लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर बाहेरूनसुद्धा एक SRP कंपनी, 1800 होमगार्ड आणि एक रॅपिड ॲक्शन फोर्सची कंपनी या बंदोबस्तासाठी मिळालेली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाकडनं पूर्ण तयारी झालेली आहे आणि खबरदारीच्यासुद्धा आम्ही सर्व उपाययोजना केलेल्या आहेत आणि मला खात्री आहे या वर्षीचा गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण शांततेत